गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणनन्दिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय
ಕಟ್ಟತಿ ಪ್ರಮೋದಮಾನ ಮಾನಸೇ ಕೃಪಾ ಕಟಾಕ್ಷ ಧೋರಣಿ ನಿರುದ್ಧ ದುರ್ಧರ ಪತಿ ಕ್ವಚಿದ್ದಿ ಕಂಬರೆ ಮನೋ ವಿನೋದ ಮೇತು ವಸ್ತುನಿ ಜಟಾಭುಜಂಗ ಪಿಂಗಲ ಸುರತ್ಸಣಾಮಣಿ ಪ್ರಭಾತ ಕಂಬ ಕುಂಕುಮ ದ್ರವ ಪ್ರಲಿಪ್ತ ದಿಗ್ವ ಗೋಮುಖೇ ಮದಾಂಗ ಸಿಂಧುರ ಸುರತ್ವ ಗುಪ್ತನೀಯ ಮೇದುರೇ ಮನೋ ವಿನೋದ ಅದ್ಭುತಂ ಬಿಭರ್ತು ಭೂತ ಭರ್ತನೆ कल्चरल इव्हेंट थोड्याच वेळात सुरू होणार आहे, तरी पालकांनी शांतता राखून आपापल्या जागेवर स्थानबद्ध व्हायचे. पालकांसाठी शाळेकडून काही अरेंजमेंट केलेले आहेत, तर सर्व जे भगिनी पालक आहेत त्यांच्यासाठी शाळेच्या मागच्या बाजूने स्टेजच्या मागे टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे, तरी याची सर्वांनी नोंद घ्यावी. आणि तसेच जे
जेम्स पालक आहेत त्यांच्यासाठी पण तिकडे सोय केलेली आहे शाळेच्या स्टेजच्या मागे. तरी काही अडथळा असेल तर आम्ही इथे काइंडली आपल्या सोयीसाठी. पालकांना आणखी एक सूचना, पहिल्यांदाच आपल्या माऊली इंटरनॅशनल CBSE स्कूलने पहिल्यांदाच एवढ्या वर्षातून यूट्यूब चॅनेल उपलब्ध करून दिलेला आहे आणि आपल्या पाल्याचं प्रत्येक कलाकृती जी आहे ती आपल्या यूट्यूब चॅनेलवर दाखवण्यात येणार आहे. आजचा जो काही सर्व कार्यक्रम आहे पहिल्यांदाच आपण यूट्यूब चॅनेलवरती दाखवत आहोत. तरी यासाठी शाळेचं आणि पालकांचं यामध्ये बरोबरीने सहभाग आहे आणि हे आपल्या माऊली इंटरनॅशनल स्कूलचं प्रगतीपथावर चाललेलं एक पाऊल आहे. त्यासाठी आपण सर्व इथे सगळ्यांसाठी प्राऊड फील करत आहोत. धन्यवाद. सांस्कृतिक कार्यक्रमाला थोड्याच वेळाने सुरुवात होणार आहे. तरी कार्यक्रमाचा जो यूट्यूब चॅनेल आहे त्याच्यावरती लाईव्ह कार्यक्रम दाखवण्यात येणार आहे. सध्या चालू झाल्यानंतर लिंक ओपन होईल आणि तो कार्यक्रम तुम्हाला लाईव्ह बघता येणार आहे.
किया। Good evening all. Today is the day going to be a most memorable day of our life. So we welcome you on behalf of KBM's Mauli International CBSE School. Welcome, welcome, welcome. सुस्वागतम स्वागतम। माती आणि माता फरक आहे फक्त वेलांटीचा, एक जन्म देते तर एक कुशीत घेते। अशा या माती आणि मातेच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या या विशेष सोहळ्यास उपस्थितांचे मी सहर्ष स्वागत करते। जो काही इथे पालक वर्ग जमलेला आहे त्यांचे पण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत। वी आर overwhelmed to have with us on auspicious day because KBM's Mauli International School celebrating its annual function of 2022. You can expect an extravagant and complete entertaining evening ahead. The children's performance shall definitely will mesmerize you, all of you. It is no doubt to say that our students going to put efforts from their heart and soul for the last 3 weeks to show the skills which are present in them. You can witness its grandeur, the school becoming superior in most of the ways in here, and the superiority is to our management team who were always ready with their inputs for the betterment of school and students' future. So here we have the presence of our KBM's Mauli International CBSE School families, whole and soul. Mrs. Mangal Shinde ma'am, president of Kulaswamini Bahuddeshiya Mandal Usmanabad and also retired HM of Bharat Vidyalaya Umarga, and also we have here Dr. Abhay Singh Shinde sir, secretary of Kulaswamini Bahuddeshiya Mandal Usmanabad and the owner of Mauli Hospital, and we also have Dr. Sharvari Shinde ma'am, Vice President of Kulaswamini Bahuddeshiya Mandal Usmanabad, and Dr. Anupriya Shinde ma'am,
डायरेक्टर ऑफ कुलस्वामिनी बहुउद्देशीय मंडल उस्मानाबाद. दिस एनुअल फंक्शन ऑफ 2022. We have so many eminent guests with us today, and their presence is highly honored and privileged. So let me introduce you today's chief guest of the honor. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आज आपल्याला लाभलेले आहेत प्रमुख आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ॲडव्होकेट जी के गायकवाड सर, उमरगाव विधिन्न मंडळाचे अध्यक्ष, माऊली इंटरनॅशनल स्कूलतर्फे मी त्यांचं मनपूर्वक या कार्यक्रमासाठी स्वागत करते. Now I request all the dignitaries who will be seated on the stage for lighting the lamps and to give floral garland to Ma Saraswati, goddess of knowledge, and Nanishwar Mauli. I request all the management members आजच्या कार्यक्रमाला उपस्थित शीला मुदगडे मॅडम, केंद्र प्रमुख उमरगा यांना मी विनंती करते की त्यांनी लॅम्प लाइटनिंग करावं.
आमच्या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे, लेट मी इंट्रोड्यूस यू टुडेज गेस्ट ऑफ द ऑनर्स. Here we have Sri Kakasaheb Salunke sir, Block Extension Officer of Education, Omarga, having a guest of this annual function, and also the guest of honor, Dr. Deepa Mori ma'am, President of Indian Medical Association, Omarga branch, and also we are invited Rekha Nitin Suryanshi ma'am, Pradesh Prasiddhi, Pramukh Jijau Brigade, Omarga. And also we have invited here Dr. Datta Khalangre sir, Vice President of Indian Medical Association, Omarga. Now I request all the dignitaries to perform a stage puja with Dr. Abhay Singh Shinde sir. Hello. All the dignitaries for lightening the lamp. As the light destroys the darkness, the same way knowledge destroys the ignorance. We all hope Mata Saraswati, may she have lots of blessings upon us. Now I request all the intellectual team to be seated. It's time to give honor to the all invited guests. Now I request Mrs. Priyanka Gaikwad ma'am, it's time to felicitate our guest. I request Mrs. Priyanka Gaikwad ma'am to felicitate our principal, dearest Shinde ma'am, with shawl and slipper.
थैंक यू मैम। नाउ आई वुड लाइक टू रिक्वेस्ट डॉक्टर अनुप्रिया शिंदे मैम टू फेलिसिटेट अवर गेस्ट दीपा मोरे मैम विथ शॉल एंड श्रीफर। To request Dr. Sharvari Shinde ma'am to felicitate Sheila Mudgade ma'am. Thank you ma'am. Now I would like to request Dr. Abhay Singh Shinde sir to felicitate Advocate G.K. Gaikwad sir with shawl and slipper. Thank you sir. Now I would like to request our Vice Principal Sri Srisal Mulge sir to felicitate Kaka Saheb Salunke sir with shawl and slipper. Sri Sri Sel Mulge sir to felicitate to everyone. In this auspicious day, graced by your presence, it's my proud and honor to present
before you my annual report on Mauli annual report on Mauli International CBSE school for the academic year 2000 on Mauli International CBSE school for the academic year 2022 21st August October to 6th November there was a midterm holidays as you know that if the children they are getting holidays they are what they are work just they are wasting their time so our principal madam decided that and planned for the all the teachers and they said that children should not want to waste their time in home so instead of that we have to give them a homework as a holidays homework so this makes the continuity in the studies of students 7th November school started second term of this year first day we welcomed our children for the second term 14th November as you know that all over India we are celebrating it as a children's day on this occasion we organized some funny games and sports for the children's 19th November we organized food fest 2022 most of the parents were visited for that food fest and enjoyed there and the student arranged the stalls and they learn how to sell and how to earn money in the in this and make them to overcome in their life on 26th November we celebrated Constitution Day to bring awareness of law in children on 3rd January celebrated Savitribai Phule birth anniversary on this day we conducted speech competition and rangoli competitions and students took part in this and they have drawn very nice rangolis that rangolis we have sent in group for you and you might have been saw that on 5th January we conducted second parents meeting so in this meeting also all the parents were present and they have shared their difficulties of children in studies as you know that only apart from these studies we have organized a educational trip on 7th January to Shower and Tower Water Park Solapur there student enjoyed very lot on 12th January we celebrated Rajamata Jijavu and also National Youth Day on the occasion of Swami Vivekananda birth anniversary on this day children delivered their speech regarding these two great persons on 26th January on the occasion of Republic Day we organized sports meet 2022-23 during this sports meet most of the students they have participate in this and they have achieved so many ranks so we have distributed prizes for them on the celebration of Republic Day so now you know that today it's 7th February we are here to celebrate our school festival children festival that is called annual day for this children put their effort to make this day a great and grand success so you have to encourage for their performance so lastly on behalf of the Mauli International CBSE school the management teachers of Mauli school we promise you all that we put our great effort and make your child to get a good education and co-curriculum activities so I request parents please give your support like this for us to bring overall good progress in your children so lastly a struggle you are in today is developing the strength you need for tomorrow that we are going to give that struggle which you are giving for the students now they are getting a strength for the need of tomorrow thank you one and all thank you sir thank you so much dear parents be patient and be silent थोड्याच वेळात कल्चरल इव्हेंटला सुरू होणार आहे तरी पालकांनी आपल्या स्थानावर शांततेने बसून राहायचे आफ्टर ॲन्युअल रिपोर्ट वी वॉन्ट समथिंग सम मोटिवेशनल वर्ड्स फॉर अवर स्टुडंट सो आय रिक्वेस्ट टू अड्रेस सम वर्ड्स फ्रॉम अवर इन्व्हायटेड गेस्ट टुडे ऑफ टुडेज प्रोग्राम सर शीला मुदगडे मॅम ऑन दिस डेस
आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय शिंदे मॅडम आणि मंचावरती उपस्थित सर्व आदरणीय व्यक्ती आणि आपण सर्व पालक आणि ज्यांचा आज आपण कलागुणांचा सोहळा या ठिकाणी पाहणार आहोत असे सर्व विद्यार्थी, तर आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते आपल्या सर्व मुलांचं कौतुक पाहण्यासाठी. आणि मला या ठिकाणी सांगण्यासाठी आनंद वाटतो की आपल्या उमरग्यातली एकमेव अशी निसर्गरम्य ठिकाणातली शाळा म्हणजे आपली ही माऊली इंटरनॅशनल स्कूल आहे, ज्या ठिकाणी प्रदूषणाचा थोडाही भाग आपल्याला दिसणार नाही. स्वच्छता आणि ही भव्य इमारत, त्याचबरोबर आत्ताच आपल्यासमोर सरांनी वर्षभराचं पूर्ण काही कामकाज आपल्यासमोर ठेवलेलं आहे, एवढं सुंदर काम या शाळेकडून चालतं. आणि मला सांगायला आनंद होतो की ज्यांनी मला शिकवलं, ज्यांनी मला घडवलं आणि आज मी एक यशस्वी अधिकारी म्हणून शिक्षण विभागामध्ये काम पाहत आहे, याचं संपूर्ण श्रेय मी माझ्या गुरु म्हणजेच शिंदे मॅडम यांना देते. आणि ज्या की आज सुद्धा आपल्याकडे आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम त्या करत आहेत. सेवानिवृत्तीच्या नंतर एवढं मोठं काम करणं हे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि याचाच मला अभिमान वाटतो की त्या माझे गुरु आहेत. याचबरोबर एवढं सांगेन की ही जी शाळा आहे ती मॅडमनी खूप फुलवलेली आहे. जी शिस्त आमच्यामध्ये त्यांनी राबवलेली होती तीच शिस्त आज मला या विद्यार्थ्यांमध्ये दिसते, म्हणजे त्यांच्यात थोडासुद्धा बदल न होता सर्व गोष्टी त्या अगदी व्यवस्थित सांभाळत आहेत, याचं खूप कौतुक वाटतं. आणि त्यांच्याकडनं जेवढी प्रेरणा घ्यावी तेवढी प्रेरणा मला घेता येते आणि मला एक वेगळं बळ येतं की मीही असंच काहीतरी काम करावं. त्याबद्दल मी मॅडमचे खूप खूप आभार मानते आणि त्यांना पुनश्च एकदा वंदन करते की खरंच मला अशा गुरु लाभल्या म्हणून मी आज जीवनामध्ये यशस्वी आहे. सर्वांना मी आता पाहते की सर्वांची उत्सुकता या सर्व मुलांचे कलागुण पाहण्यासाठी खूप आतुर आहोत, वेळ झालेला आहे त्यामुळे मी काही लेक्चर देणार नाही. तर म्हणतात ना की ज्या पद्धतीनं जर आपल्याला धन कमवायचं असेल तर एक कणही वाया घालवू नये, धन कमवायचं असेल तर एक कणही वाया घालवू नये आणि ज्ञान कमवायचं असेल तर एक क्षणही वाया घालवू नये. तर आपलं कलागुण ज्ञान मला पाहायचं आहे त्यामुळे मी वेळ वाया न घालवता आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपलं कला सादर करण्यासाठीच्या शुभेच्छा देते आणि या ठिकाणी मी माझी जागा घेते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. नाव आय रिक्वेस्ट अवर माऊली स्कूल्स होल अँड सोल अवर प्रिन्सिपल मॅम टू गिव्ह देअर ब्लेसिंग्स बाय देअर वर्ड्स. मी जास्त काही बोलणार नाही, परंतु तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मला तुमचा खूप अभिमान वाटतो आणि तुमचं मी थँक्स म्हणण्यासाठी मी छोटंसं भाषण करणार आहे. आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आदरणीय सर्व पालकवर्ग व माझ्यासमोर बसलेले माझे लाडके विद्यार्थी, माझे सर्व टीचर, सेविका व इतर स्टाफ, आजच्या गॅदरिंगचा कार्यक्रम घेण्यासाठी शाळेतील मुलं मला नेहमी विचारत असत, मॅडम आपले गॅदरिंग कधी होणार आहे, मॅडम आपले गॅदरिंग कधी होणार आहे. कारण रोज अभ्यास करून होमवर्क लिहून मुलांना कंटाळा आलेला असतो, त्यासाठी शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम घेणे खूप आवश्यक असते. त्याचबरोबर खेळांच्या स्पर्धा पण घ्याव्या लागतात. मुलांना स्पर्धेमुळे मिळालेला पहिला दुसरा नंबर व त्यासाठी मिळणारे बक्षीस याचे खूप कौतुक वाटते व त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. या सर्व कार्यक्रमामधूनच त्यांना एनर्जी मिळते, एकमेकामध्ये मिसळून खेळ किंवा कार्यक्रम बघण्याची सवय लागते, त्यांची भीती निघून जाते, त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो. त्यासाठी असे कार्यक्रम शाळेमध्ये आवर्जून झाले पाहिजेत. आजच्या कार्यक्रमासाठी पालकांनी पण खूप वेळ दिल्याबद्दल मी त्यांची खूप खूप आभारी आहे. तसेच या कार्यक्रमासाठी सर्व टीचरनी सहकार्य केले त्यासाठी त्यांच्याकडून मी अशीच अपेक्षा करते व माझे भाषण संपवते. धन्यवाद मॅडम. असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी नेहमी राहतील अशी मी आशा बाळगते. आत्ताच थोड्या वेळापूर्वी गेस्टचं आगमन झालेलं आहे आपल्या कार्यक्रमाला.
सौ रेखा नितिन सूर्यवंशी मैडम, प्रदेश प्रसिद्धि प्रमुख जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र व तसेच त्या व्याख्याता लेखिका कवयित्री आहेत व विश्वविनायक साप्ताहिक उपसंपादक व तसेच त्यांनी लिहिलेल्या लेकीचा जलम या कवितेला 93 अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये निवड झालेली आहे। तरी मी आय वुड लाईक टू रिक्वेस्ट डॉक्टर अनुप्रिया शिंदे मॅम टू फेलिसिटेट रेखा सूर्यवंशी मॅम। Now I request all the dignitaries, because without wasting any time, तर आपल्याला लाभलेले पाहुणे सौ रेखा सूर्यवंशी मॅम यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपले आशीर्वादाचे बोल या इथे आपल्या भाषणाद्वारे द्यावे। आदर्श मातृत्व राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या चरणी प्रथमतः मी वंदन करते आणि मला मी फारसा आपला काही वेळ घेणार नाही। एका कारणास्तव मला थोडंसं इथं यायला वेळ झाला, त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करते आणि विशेषतः आमच्या मॅडम शिंदे मॅडमची। तर मी म्हणजे एक क्षमाप्रार्थी आहे म्हणलं तरी हरकत नाही, कारण मॅडमनी मला आवर्जून या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं होतं आणि माझ्या काही वैयक्तिक कारणामुळं मला इथे नेमका आज यायला उशीर झाला। तरी असो, चांगल्या कामाला कुठंतरी काहीतरी अडथळे येतच असतात आणि मला आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची आहे की ज्यांनी या उमरगा नगरीमध्येच नाही तर या उमरगा तालुक्यामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी शैक्षणिक चळवळी स्वातंत्र्योत्तर काळापासून राबवलेल्या आहेत अशा या चळवळीचा पुढचा आलेख किंवा पुढचा मार्ग आदरणीय शिंदे मॅडमच्या हातून समाजामध्ये प्रवाहित होत आहे आणि त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण, एक उत्कृष्ट आदर त्यांनी समाजासमोर घालून दिलेला आहे। आपल्या उमरगा तालुक्यासारख्या भागामध्ये, म्हणजे एक उमरगा म्हणजे फार काही शहरी भाग नाही तर एक मोठं खेडेगावच आहे अशा स्वरूपाचं वातावरण असताना या भागामध्ये इंग्लिश स्कूल काढणं आणि त्याच्यामध्येही सीबीएसई पॅटर्नची इंग्लिश मीडियम स्कूल चालू करणं, ती तितक्याच विषम प्रतिकूल परिस्थितीमध्ये नेटानं चालवणं आणि त्याचं एवढं मोठं आदर्श समाजासमोर घालून देणं, म्हणजे हे काही साधं सोपं काम नाही। याबद्दल आदरणीय शिंदे मॅडमचे करावे तेवढे कौतुक आणि त्यांच्यासाठी वाजवाव्या तेवढ्या टाया कमीच आहेत, त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं मॅडमसाठी एकदा जोरदार टाया झाल्या पाहिजेत। आपल्या स्वतःच्या दोन्ही मुलांना सुसंस्कृत तर त्यांनी केलेलंच आहे, पण हा आपण या समाजाचीही काहीतरी देणे लागतो, हा उद्देश हे ध्येय नजरेसमोर ठेवून अतिशय मापक दरामध्ये शैक्षणिक सर्व शैक्षणिक सवलतींनी युक्त अशी ही भव्य इमारत त्यांनी या ठिकाणी उभा केलेली आहे आणि आपल्यासारख्या सर्वांची मुलं त्यांच्या या छत्रछायेमध्ये शिकत आहेत ही खरोखरच आपल्या सर्वांसाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। माझा मुलगाही इथं शाळे मॅडमच्या अंडर शिकलेला आहे, एवढंच काय माझ्या मिस्टरांचं शिक्षण सुद्धा मॅडम त्यांच्या गुरु आहेत त्यांच्याच हाताखाली झालेलं आहे। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक 6 महिन्याचा शैक्षणिक अनुभव देखील मी मॅडमच्याच हाताखाली घेतलेला आहे। सीबीएसईची शिक्षिका म्हणून मी इथं मॅडमच्या अंडर काम केलेलं आहे, ही बाब मला आवर्जून गौरवानं सांगावीशी या ठिकाणी वाटते। अशा सगळ्या गोष्टीतूनच शिकत शिकत मी घडत गेले
आणि हाच अनुभवाची शिदोरी पाठीशी घेऊन मॅडम सारखे व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये काहीतरी एक वेगळा प्रकाश टाकत असतात. तो प्रकाश आपल्याला कॅच करता आला पाहिजे, ओळखता आला पाहिजे. आणि त्यांच्याकडून घेतलेला आदर्श, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलेला संघर्ष, ती संघर्षाची वाट त्याच्याही आपण आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी एक अनुभव म्हणून, एक आदर्श म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण त्याचा एक दृष्टिकोन, म्हणजे त्यांचा व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्या जीवनावर पडला पाहिजे. आणि तशाच प्रकारचा प्रभाव मॅडमच्या सान्निध्यात असताना कुठेतरी तो माझ्यावर पडलेला होता. या सगळ्या संस्काराची शिदोरी घेऊन माझी वाटचाल चालू आहे. आणि या वाटचालीमध्ये जेव्हा मॅडम मला इन्व्हाइट करतात, त्या इन्व्हिटेशन मध्ये, त्या आग्रहामध्ये एक मायेचा, ममतेचा, एक हक्काचा असा मला तो फिलिंग, तो अनुभव आला. आणि मी त्या कार्यक्रमासाठी लागलीच. कालपासून माझं सगळं ठरलेलं होतं की आपण एवढ्या वाजता जायचं, अगोदर जायचं, मॅडमशी थोड्याशा गप्पा मारायच्या. एवढं सगळं ठरलेलं असताना अचानक काही कारणास्तव त्या गोष्टी झाल्या आणि मला थोडासा म्हणण्यापेक्षा बऱ्याचपैकी वेळ झालेला होता. तरीही मॅडमनं आदरानं मला या ठिकाणी अगदी मायेचा हात त्यांनी माझ्या पाठीशी परत एकदा ठेवला. खूप मन भरून आलं. आपल्या सर्वांचा फारसा वेळ घेणार नाही. आणि नक्कीच माझ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मी पुन्हा कधीतरी शाळेला नक्की भेट देईल. त्यांना मार्गदर्शन करण्याची संधी मॅडमनी मला उपलब्ध करून द्यावी, कारण ती संधी माझ्यासाठी अगदी सोन्यासारखी असेल असं मी मानते. आणि मॅडमचा आदर्श आपल्या सर्वांसमोर त्यांनी ज्या पद्धतीनं घालून दिलेला आहे, त्याच पद्धतीनं आज प्रत्येक माता भगिनींना आपलं काम चालू ठेवल्यावर आपल्याला सुसंस्कारित करायचीच आहेत. पण ही समाजाची मुलंसुद्धा कुठंतरी आपली आहेत, हा त्यांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपल्या अंगी देखील रुजावा. आणि माँसाहेब जिजाऊंच्या पाऊल वाटेवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या पाऊल वाटेवर मॅडमचं चाललेली जी जीवनाची वाटचाल आहे, जो हा त्यांच्या शाळेचा प्रवास आहे, तो असाच अखंडपणे चालू राहावा. अगदी हिमालयाची उंची त्यांच्या या शैक्षणिक कार्याला लाभावी अशा भरभरून या ठिकाणी मी शुभेच्छा व्यक्त करते. आणि आपली सर्वांची रजा घेते. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक यू मॅम, थँक यू सो मच फॉर युअर वर्ड्स. सो हियर ऑल द डिग्निटरीज हू इट्स माय ड्युटी टू गिव्ह देम अ वोट ऑफ थँक्स. सो By the with the permission of Shinde ma'am, I would like to thank all the guests of the honors of today's program. They were given their valuable time, and also all the parents who were present here, and our cultural event starting shortly. So I will thank you for your presence. Now I request all the dignitaries to have their seat down to the stage that we can continue our cultural event shortly. काही तांत्रिक अडचणींमुळे कल्चरल इव्हेंट थोडासा उशीर झालेला आहे. जास्त नाही, तरी थोड्याच वेळात आपल्या कल्चरल इव्हेंटला सुरुवात होत आहे. आणि आज आपल्या या ॲन्युअल डेच्या कल्चरल इव्हेंटचा लिंक सगळ्यांना शेअर केलेला आहे. आणि हा जो कल्चरल इव्हेंट आहे, सगळी जी कलाकृती आहे ती आपल्याला लाईव्ह बघता येणार आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. डिअर पॅरेंट्स, बी पेशन्स, बिकॉज we are going to begin our cultural event shortly. सरस्वती माँ का आशीर्वाद हम सबको मिल चुका है. आइए अब करते हैं आज के कार्यक्रम का शुभारंभ. आज आपको कुछ ऐसे खास
कलाकृतियां देखने मिलेंगे, हमारे नन्हे कलाकारों ने पूरी मेहनत और लगन से तैयार किया है, जिसे देखकर आपके हाथ तालियों के लिए अपने आप ऊपर आ जाएंगे और तालियों की बौछार करेंगे। So here we go. Without wasting any other time, let's begin our cultural event with the opening song of today's cultural event. बोला पुंडलीकाक वरदे श्री हरि विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय। Give them a huge round of applause, audience. टाळ्यांचा गडगडाट होऊन जाऊ द्या। कल्चरल इव्हेंटची सुरुवात होत आहे आपल्या सर्वांच्या समोर। माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर,
छोट्या कलाकारांसाठी. व्हेरी वेल डन किड्स. माझी पालकांना विनंती आहे की यूट्यूब चॅनेलवर आपल्या पाल्याची प्रत्येक कलाकृती व्हिडिओ पोस्ट केलेले केले आहेत आणि लाईव्ह शो चालू आहे, तरी पालकांनी आपापले मोबाईल बंद करून ठेवावे, कोणीही व्हिडिओ काढण्यासाठी पुढे येऊ नये. डू यू नाव ऑडियन्स, वी नीड वॉटर फॉर थाउजंड्स ऑफ टास्क इन अवर लाईव्ह. इट प्रोव्हाइड्स ब्युटी टू नेचर अँड मेंटेन्स ऑफ द इन्व्हायरमेंटल बॅलन्स. And there is less than 3% water available on the earth. So it is our duty. So save water for life. Because no water, no life. आणि म्हणूनच सेव वॉटर हा मेसेज घेऊन येत आहेत UKGचे मुले. गाण्याचे बोल आहे, सुन मितवा सुन मितवा सुन मितवा सुन मितवा. काय झालं? पालकांनी आपापल्या जागेवर बसून प्रत्येक कलाकाराला टाळ्यांच्या गजराने मोटिवेट करायचं आहे. अँड हिअर वी गो. सुन्नित्रय है, पृथ्वी के पाच तत्व है, जल आकाश हवा अग्नि और जमीन. पृथ्वी के इन पाच तत्व में से जल का बहुत महत्व है. इसी तरह जल का महत्व समझाने के लिए 3 LKG के बच्चे डांस पेश कर रहे हैं. आइए तो देखते हैं इन प्यारे बच्चों का डांस. चिंदौली गांव के लोग देश के दूसरे गांवों की तरह खेती बाड़ी करते थे. देश के हजारों गांवों की तरह चिंदौली गांव के लोग दिन रात मेहनत कर अपना पेट भरते थे. हर साल की तरह पिछले साल बारिश हुई थी, लेकिन कम. इस साल अब तक बारिश नहीं हुई.
तुम आज नहीं समझेंगे तो कभी नहीं समझेंगे। हम आज प्रण लेते हैं कि हम अपने आने वाले कल को बेहतर बनाने के लिए आज से प्रयोजन शुरू करें। आओ जल का संग्रह करें। Wonderful performance, kids. Our tiny tots, for our tiny tots, put your hands together and clap again, audience. Give them a thunder of clap. We all faced a long time pandemic because of newly introduced coronavirus from a country, China. We are grateful to overcome from this disease, but we lost so many people. This period was a big challenge for doctors. They have to save others' life with their own life. They have proved themselves and they won the corona war. To give them a great tribute, our 7th standard students prepare a Corona Act theme. So please welcome 7th standard students with the song, Corona theme song. Stand, go again, sir.
सड़के है अब लावारिस, घर पे बैठा इंसान है। जहां खेलते थे सब बच्चे, खाली वो हर मैदान है। मंदिर और मस्जिद है बंद, खुली राशन की दुकान है। हौसला है फिर भी दिलों में, क्योंकि मेरा भारत महान है। नन्ही सी हसी भोली सी खुशी फूलों सी वो बाहें भूल गए, जब देश ने दिया राज हमें हम घर की राहें भूल गए। बीमारी से अकेले लड़ते वक्त अपने परिवार का साथ चाहते, पर ऐसे हालातों में हम ही उनके डॉक्टर, हम ही उनका परिवार, हम ही उनकी हिम्मत और हम ही उनकी उम्मीद। मजबूर हुई जब दिल की दुआ तो हमने दरा से काम लिया, वो नब्ज नहीं फिर थमने दी जिस नब्ज को हमने थाम लिया। लगाकर सरहद की सीमा रेखा की रक्षा कर रहे हैं, लेकिन भारत की जीवन रेखा की जिम्मेदारी अब हमारे हाथ में। तेरी मिट्टी में दिल जावा, गुल बन के खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। माना कि वक्त है मुश्किल, पर इरादे अब चट्टान है। हौसला है फिर भी दिलों में, क्योंकि मेरा भारत महान है। Well done, friends, and thank you for this marvelous performance. Give a round of applause, all of you. Dear parents, it is time to see the next performance, how our tiny tots give cheer to all their friends and entertain us all by the song Waka Waka Hey Hey. So welcome our nursery bubbles.
shields in your battle. Pick yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it, but you got it all, believe it. When you fuck it up, oh, and if you fuck it up, oh, time and time and time, go anywhere, cause this is Africa. Time and time and time, this time for Africa. Listen to your mind, this is our mind. Your time to shine, your golden light is about to go. People are raising their expectations. Don't want to see them, this is your moment, no hesitation. Today's your day, feel it. Hey, believe it. You get down, get up, oh, oh. When you get down, get up, hey, hey. Tamina, mina, sangaliwa. This time for Africa. Tamina, mina, hey, hey. Waka, waka, hey, hey. Tamina, mina, sangaliwa. Ana, waka, waka. Tamina, mina, hey, hey. Waka, waka, hey, hey. Tamina, mina, sangaliwa. This time for Africa. Very enjoyable performance it was. Give them a huge round of applause, all of you. Now the next performance is very exciting, full of energy and patriotism, because this is about our soldiers who sacrifices their lives for keeping us safe at home, at our places, at our streets. Our students going to give a tribute to soldiers by showing their story, the soldier's story. And the performance, really I say, going to be feel a patriotism inside you. After the enjoyable, wonderful performance, here we go, the story of soldiers by 6th, 7th and 8th standard students. Please welcome them on the stage for the story of soldiers, to present the story of soldiers. So, here we go. Here we go to watch the story of soldiers.
मेरे जवान दोस्त, मेरे शहीद होने के बाद जब तुम मुझे मेरे गांव लेकर जाओगे तो ये बताओ, क्या मेरी मां का सामना कर पाओगे? मेरा दिल ये बता रहा है, वो खड़ी होगी घर के चौखट पे, उसे पता होगा उसका बेटा आ रहा है। घर की दहलीज में पहुंचते ही मुझे कंधे से उतार देना और मेरी मां के निकट जाके पूछना उनके आंसू और सीने से निपट जाना।
marvelous performance full of patriotism. So I request to stand and give a salute all of your audience. Stand and give a salute. Thank you, students. Very well done. ब्रह्मा की सारी सृष्टि का भार तुम्हारे हाथों में है। तुम तीनों देवों के देव महादेव सीधे और भोले भाले हो, जिसका कोई आधार नहीं उसका आधार तुम ही हो। कुछ इसी तरह कुछ इसी तरह शंभु भोलेनाथ के गुण गाने के लिए आ रहे हैं सेकेंड स्टैंडर्ड के स्टूडेंट्स। सो लेट अस एंजॉय द डांस परफॉर्मेंस। हर हर शंभो शिव महादेव। So here we go to enjoy the performance of Bholenath Shiv Shankar Shambho. Dear parents, I request you all to put your mobile phones down because we have shared a live YouTube link on your group. Let's go and enjoy the performance. Shiva Mahadeva, Shambhu, 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 Shiva Mahadeva.
पापविन्दम् हॅलो झुंज मुंज पहाट झाली, पक्ष्यांची किलबिलाट झाली आणि शेतकरी राजा आपल्या शेतात पेरणी करण्यास सज्ज आहे. म्हणूनच फोर्थ स्टँडर्डचे स्टुडंट्स घेऊन येत आहेत शेतकरी गीत. कुऱ्या चाललेल्या रानात, कुऱ्या चाललेल्या रानात. आपला भारत म्हणजे शेतीप्रधान देश आणि शेतीवरती सर्व जे विश्व आहे शेतीच्या पिकावर डिपेंड आहे आणि तेच दाखवण्यासाठी येत आहे आपला शेतकरी राजा. நாம்
The next performance is about someone special.
whoever lets down his people and the kingdom, who always fought for Maratha Samrajya till the end of his life. 17वीं शताब्दी के भारत के वीर पुरुषों में से एक हमारे श्रीमंत छत्रपति शिवाजी महाराज थे. उनके बचपन के एक साथी थे जो हमेशा स्वराज्य के लिए मर मिटने के लिए तैयार रहते थे. उनका नाम था वीर योद्धा तानाजी मालुसरे, जिन्होंने युद्ध पर जाते वक्त कहा था, मैं जीत कर ही आऊंगा, मैं जीत कर ही आऊंगा. लेट अस वेलकम ऑन द स्टेज फिफ्थ स्टैंडर्ड स्टूडेंट्स विद द सॉन्ग शंकरा रे शंकरा. पालकांना माझी विनंती आहे की या कल्चरल इव्हेंटला सगळ्यांनी सपोर्ट देऊन आपापल्या स्थानावर स्थानबद्ध राहायचं आहे. आणि सर्व आपलेच विद्यार्थी आहेत, त्यांना अप्रिशिएट करायचे आणि त्यासाठी एंडपर्यंत बसण्याची कृपा करावी. तुमच्या मध्यातून आता तानाजी सॉन्ग, तानाजी मालुसरे येत आहेत. Let's watch audience. Let's give them a space. Maa Bhavan ka putra, Maratho ki shaan, Maatru bhumi ka sarvasva vacharan karke, Vachaye the apno ke naam, Aise bhi nandi putra mana gaurav ke rakshan ke shri, Shri Shri Shri, Chhatrapati Shivaji Maharaj. 17वीं शताब्दी भारत के वीर सुपुत्रों से सम्मानित छत्रपति शिवाजी महाराज, जिनके साथ स्वराज्य के लिए मरने को वाला बचपन के साथी छत्रपति शिवाजी महाराज के एक घनिष्ठ मित्र, एक वीर योद्धा जिन्होंने एक चुनौती स्वीकार कर थी, मैं जीत कर लूंगा या नहीं, मैं जीत कर लूंगा या नहीं. शत्रु राख में मिले हमने, जब जब शमशीरे ताने है माए भवन. शत्रु जड़ से ही मिटे हमने, बांध यही मन में ताने है माए भवन. अब हर एक दिन स्वराज का त्योहार है, अब यही ना
बड़ा ही रोमांचकारी परफॉर्मेंस था, गिव देम अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज। इस तगड़े और धमाकेदार परफॉर्मेंस के लिए तालियां थोड़ी कम थी, जोरदार तालियां। कितना प्यारा होता है बचपन, कितना प्यारा होता है बचपन, जिसे जिसमें खेल रहता है हमेशा मन, खेल कूद में बीत जाता सारा दिन, और रातें कट जाती तारे गिन गिन। चला तर मग जंगलात जाऊया आणि आपल्या लहान मुलांचा जंगली नृत्य पाहूया। जंगल जंगल बात चली है पता चला है, बाय एलकेजी किड्स।
कलाकारांना उंच झेप घेऊ द्या, उद्याच्या या कलाकारांना उंच झेप घेऊ द्या, उमलणाऱ्या फुलांना मोठी स्वप्ने पाहू द्या, म्हणून आपल्या या चिमुकल्यांसाठी जोरदार टाळ्या उंजवू द्या। हमारे देश में हर शुभ काम की शुरुआत गणेश जी की आराधना से ही की जाती है। यस फ्रेंड, बिकॉज गणपति बाप्पा हैज बेस्टर ऑफ नॉलेज अपॉन अस एंड आवर किड्स आर फैन ऑफ गणपति बाप्पा। बाप्पा हेल्प्स देम इन एवरी सिचुएशन, सो आवर किड्स आर एंजॉयिंग एंड रिक्वेस्टिंग टू देयर फ्रेंड गणेशा टू स्टे विद देम। हमारे फर्स्ट स्टैंडर्ड के स्टूडेंट्स अपने फ्रेंड गणेशा को अपने साथ रहने के लिए कैसे मनाते हैं अब देखते हैं बाय द सॉन्ग ओ माई फ्रेंड गणेशा, ओ माई फ्रेंड गणेशा। So here we go with Ganpati Bappa. Our kids praying Ganpati Bappa, oh my friend Ganesha.
ब्यूटीफुल परफॉर्मेंस, ब्यूटीफुल परफॉर्मेंस मेड बाय फर्स्ट स्टैंडर्ड स्टूडेंट्स. गिव देम अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. कहते हैं कि हमारे पुरुष प्रधान देश में महिलाओं पर बड़े ही अत्याचार होते आए हैं. बहुत सारी कठिनाइयों का सामना करने के बाद आज महिलाएं हर क्षेत्र में कदम से कदम और कंधे से कंधा मिलाकर देश को आगे बढ़ा रही है. और इसीलिए हमारे फोर्थ के गर्ल्स कहना चाहती है, अब डरना नहीं है हमें, अब डरना नहीं है हमें, बेखौफ जीना है हमें, बेखौफ जीना है हमें. Yeah.
जलूंगी कैंडल जला के सैंडल दिखा के मर मर के नहीं जलूंगी कदम मिला के देखो तो मैं साथ में तेरे जलूंगी पर छेड़ के देखो तुम मुझको मैं तुमको नहीं छोड़ूंगी It was really marvelous. Audience, give them a huge round of claps. What a wonderful performance by four standard girls, and they shown the women's power. And these clubs are so nice. So audience, tayancha karkada thon jau dya. Now it's time to watch next performance. Our UKG students are very naughty. They also cute, and this cuteness went to top of the naughtinesses. Let us see how they showing their naughtinesses. So please welcome UKG students, and the song is Galti Se Mistake, Galti Se Mistake. तो बनोगे नवाब
डे बाय डे डाउन ही होता जा रहा है और तुम तो गलती पे गलती ही किए जा रहे हो। अब क्या करें, यही उम्र है, कर ले गलती से मिस्टेक। सरासा महसूस हुआ एक लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक। बेटा बच्चों एक न्यूज देने आई हूँ, कल जो टेस्ट होने वाला था वो पोस्टपोन हो गया है। ब्यूटीफुल परफॉर्मेंस, इन बच्चों के लिए जोरदार तालियां हो जाए। चमकुटी सन 57 में वह तलवार पुरानी थी, चमकुटी सन 57 में वह तलवार पुरानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली रानी थी, वह तो झांसी वाली रानी थी। झांसी की रानी का नाम सुनते ही महिलाओं में एक उत्तेजना सी आ जाती है, तो इसी परफॉर्मेंस को दिखाने आ रहे हैं हमारे 5th क्लास के बच्चे। गाने की बोल है झांसी की रानी। मन
शामिल करने का। प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज चंद की घड़ी की तुम हार दो प्रचंड बोल मस्तकों के झुंड बाज चंद की घड़ी की तुम हार दो मान शान या की जान का उदान आज इस धनुष के बाण पे उतार दो जहाँ एक तरफ रानी अपने सैनिकों के साथ अभ्यास कर रही थी, वहीं दूसरी ओर अंग्रेजों ने झांसी पर हमला बोल दिया। सैनिकों, पंडोरा पर कब्जा करने का वक्त आ गया है, क्या तुम तैयार हो? नहीं क्या जिंदगी है ठोकरों पर मार दो मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे ये जाके आसमान में दहाड़ दो तैयार हो जाओ।
झांसी वाली रानी थी वो। Adorable performance. Give them a huge round of applause. Laughter is the best medicine. And to give this medicine to us, coming next performance, a funny dance performance by LKG students. Likhe jo khat tujhe, likhe jo khat tujhe. Yeah.
वंडरफुल परफॉर्मेंस, तो जोरदार तालियां हो जाए इस डांस के लिए। सण नारळी पौर्णिमेचा म्हणजे महाराष्ट्रातील कोळ्यांचा सर्वात मोठा सण आणि महत्त्वाचा सण। कोळी लोक सागराची पूजा करून सागराला सोन्याचा नारळ वाहतात, म्हणूनच आपली वेसावची पारू नटलेली आहे। लेट्स वॉच द नेक्स्ट परफॉर्मन्स बाय थर्ड स्टँडर्ड स्टुडंट्स, वेसावची पारू नेसली ग नवा सारा। Thank you.
You all know Navratri days are so splendid, so magnificent, so exotic. The air is filled with pounding of hearts. It fills colors in the air. Yes. So feel the Navratri night's entertainment with the performance of first standard students. And the song is Kammariya Re Thari Kammariya. Wonderful performance. Give them a huge round of applause. Vivi Tone
नटलेला आपला भारत देश, आपली संस्कृती, वेशभूषा, वेगवेगळ्या बोली भाषा असा सर्वगुण संपन्न आपला भारत देश, अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतात अशा एका वेगळ्या नृत्याचे सादरीकरण करण्यासाठी येत आहेत LKG चे स्टुडंट्स. गाण्याचे बोल आहे डोल डोलतो वाऱ्यावर. गाण्याचे बोल आहे डोल डोलतो वाऱ्यावर.
अप्लॉज। फ्रेंड, एक भूल भुलैया क्या होता है? भूल भुलैया तो वो है जिसमें हम खो जाते हैं और रास्ते भूल जाते हैं। That's why these third standard students dancing and enjoying the performance and forgotten all. So audience, let's start this performance and the song is Hare Ram Hare Ram Hare Krishna Hare Ram. Give them a thunder of claps. Dear parents, please be seated. सगळ्यांनी आपापल्या स्थानावर स्थानबद्ध व्हायचे। पूर्ण एंड पर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या अप्रिशिएशनची गरज आहे। आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आपण जी यूट्यूब लिंक पहिल्यांदाच आपल्या माऊली इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलची जी लिंक शेअर केली होती त्या लिंकवरती सध्या 73 पीपल्स बघत आहेत ती लिंक। ही आपल्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे, इट्स अ बिग अचीवमेंट। फर्दर दॅन पॅरेंट्स इथे असताना सुद्धा अजून 73 लोक बघत आहेत आणि 90 पीपल्स बघत आहेत, 90 व्ह्यूज भेटलेले आहेत आपल्याला आणि आपण 100 जवळ आहोत, सेंचुरीच्या जवळ, आणि ही खूपच मोठी अचीवमेंट आहे।
एंड 73 लाइक्स पण भेटलेले आहेत आपल्या लाइव शेअरिंगला. सो प्लीज ऑडियंस गिव अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज फॉर द अचीवमेंट एंड लेट अस वॉच नेक्स्ट परफॉर्मन्स. महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणजे तुळजाभवानी अंबामाता. तीन पीठांपैकी एक श्रेष्ठ पीठ मानले जाणारे आणि 74व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या राज्यरथात प्रथम स्थान आहे. अशा महान भवानी मातेचे गुणगान करण्यासाठी येत आहेत आपल्या शाळेतील दुसरी वर्गाचे विद्यार्थी. अँड द सॉन्ग इज नथमोत्याची नाकामध्ये. नवराई माझी लाडाची लाडाची ग, आवडतीला चंद्राची चंद्राची ग. नवराई माझी नवसाची नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग. हा
ची लाड़ा ची गल आप रही न चंद्रा ची गल न राई माची नसा ची गल अब सरा सशी इंद्रा ची गल पेरेंट्स, एक महत्त्वाची सूचना आहे. आपल्या उमरगा परिसरात भव्य तालुका स्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा 2023 उमरगा व उमरगा परिसरातील सर्व माध्यमांच्या शाळेतील इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा या उद्देशाने तालुका स्तरीय ग्रुप डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी तालुक्यातील सर्वच माध्यमांच्या शाळांनी या स्पर्धेत आपला संघ पाठवून सहकार्य करणार आहेत. स्पर्धेचा दिनांक आहे 9 फेब्रुवारी 2023 आणि सकाळी 10 वाजल्यापासून ही स्पर्धा सुरू होत आहे. आणि स्पर्धेचे ठिकाण आहे माऊली इंटरनॅशनल CBSE स्कूल, ह्याची सर्वांनी नोंद घ्यावी. नाउ द नेक्स्ट परफॉर्मन्स.
खेल जैसे धूल उड़ा के सिंह उठा के तुम भी नाचो, बाजी चमके ताल ढोल बेटा राजू उड़ के नाचो, हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो, अस्तबल में गोल जैसे पाक टोर छोड़ नाचो, नाचो 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 यार नाचो, नाचो 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 सच्ची गहरी जैसा कट्टा नाचो, नाचो 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 पिच्छू काटा लागे ऐसा नाचो। गुंज ढोल ऐसे देखो धन्ना के रोगी नाचे, शत नाचो एड़ियों के जोरों पे तुम फड़ाक देसी नाचो, पसीना माथे का छमके थमके ऐसे नाचो, हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे, नाचो 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 उसने चक्का लागे दीवा नाचो। झूमे गाँव है रेला ऊंचा गाँव यू पटका है ये देसी मेला, कैसा रहा यका यकी नाचो 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 नाचो, अरे धूम धूम थिरके जाता announcement. Because of today's annual day, tomorrow there will be holiday for all the students, holiday for the school. Be kindly noted that tomorrow is the holiday. And by the conclusion of the program, so dear parents, be wait, सगळ्यांनी आपापल्या जागेवर थांबायचं आहे, कारण कार्यक्रमाची जो कार्यक्रमाचा जो शेवट आहे तो आपल्या राष्ट्रगीताने होणार आहे. सो प्लीज काइंडली स्टँड ऑन युअर प्लेस एव्हरीवन, एक साथ खडे होंगे खडे हो.